नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। बांगलादेशने भारताकडे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या त्यांच्या नागरिकांची यादी मागितली आहे। आम्ही भारताला त्यांच्या देशात बेकायदा वास्तव्याला असणाऱ्या आमच्या नागरिकांची यादी सुपूर्द करण्याची विनंती केली आहे। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री AK अब्दुल मेमन यांनी रविवारी ही माहिती दिली आहे। अब्दुल मेमन यांनी मागच्या आठवड्यात व्यस्त वेळापत्रकाचे कारण देऊन भारत दौरा रद्द केला होता। NRC संबंधी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की भारत बांगलादेशचे संबंध खूप सामान्य आणि चांगले आहेत। NRC हा भारताचा अंतर्गत विषय आहे। NRC मुळे दोन्ही देशांच्या संबंधावर कुठलाही परिणाम होणार नाही असे आम्हाला भारताकडून आश्वासन मिळाले आहे। आर्थिक कारणांमुळे काही भारतीय सुद्धा मध्यस्थामार्फत बांगलादेशमध्ये बेकायदा प्रवेश करत असल्याचा त्यांनी दावा केला आहे। तर बांगलादेशमध्ये आमच्या नागरिकांव्यतिरिक्त अन्य कोणाचे बेकायदा वास्तव्य आढळून आले तर त्यांना माघारी पाठवू असे मेमन म्हणाले। भारताला लागून असणाऱ्या सीमेवरून काही जण बांगलादेशमध्ये प्रवेश करत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिले। तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताचे धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री AK अब्दुल मेमन यांनी म्हटलंय। राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळताच मेमन यांनी ही प्रतिक्रिया दिली। भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एक सहिष्णू देश आहे, पण भारत त्या मार्गावरून विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल असे मेमन म्हणाले। तसेच अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश केल्याबद्दल अब्दुल मेमन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोमणा मारलाय। बांगलादेश इतका जातीय सलोखा असलेला देश फार कमी आहे। अमित शहा काही महिने बांगलादेशमध्ये राहिले तर त्यांना आमच्या देशातील आदर्श स्थिती दिसेल असे मेमन म्हणाले। भारतामध्ये अनेक समस्या आहेत, त्यांच्यामधल्या वादांची आम्ही चिंता करत नाही, पण एक मित्र म्हणून आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होईल असे भारत काही करणार नाही अशी अपेक्षा आहे असे मेमन म्हणाले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।